माणसाला भाव नव्हता, पण जे भाव कमी आपल्याला मिळाला त्या भावांतर मध्ये हेक्टरी 5,000 रुपये देण्याचा, सोयाबीन आणि कापसाला कमाल 2 हेक्टर पर्यंत देण्याचा निर्णय घेतला. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आता माय चान्स सांगा बरं, इथं सोयाबीन वाले किती, कापसावाले किती, हात वर करा. आता याच्यात ई पीक पाणी किती झाली, ई पीक पाणीचे दाखले कुणाकडे आणि ज्याच्याकडे त्याने हात वर करा, ज्याच्याकडे नाही त्यांनी समजून घ्यायचं. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की ई पीक पाहणीचा जो दाखला आहे त्याच्या ऐवजी 7-12 सोयाबीन आणि कापसाची नोंद सरकारनं घ्यावी आणि त्याप्रमाणे 5,000 रुपये हेक्टरी द्यावेत, ही आज विनंती करतो. खर तर पीक विम्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे की ज्या राज्यात 1,70,00,000 शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विमा सरकारचे, केंद्र सरकारचे मिळून जेवढे पैसे कंपन्याला दिले तेवढेच पैसे शेतकऱ्याला सुद्धा मिळाले. मिळाले का नाही? 25% मिळाले, उर्वरित द्यायचे राहिलेत. खराय का नाही? ते पाहिजेत का नाही? त्याच्यासाठी मामाजींना बोलवलंय शिवराज सिंग चौहान साहेबांना. ना आपको जानकारी है ना मुझे जानकारी है, लेकिन 30 अप्रैल में जब अपन सब चुनाव में थे, कोड ऑफ कंडक्ट लगा था, 30 अप्रैल को कृषि मंत्रालय से एक रेजुलेशन पास हुआ और जो क्रॉप कटिंग कैलकुलेशन है वो सारा बदल गया. इस कारण बताते हुए आज हर कंपनी बोल रही है कि वो क्रॉप कटिंग का जो 30 अप्रैल का निर्णय है या तो उसमें बदल लाओ तो ही हमारे किसानों को जो रुका हुआ क्रॉप इंश्योरेंस है वो मिलेगा. आपसे मामा जी, मेरी नहीं देश के सारे किसानों की उम्मीदें जुड़ी हुई है.